आता आपण बघूयात महत्वाच्या 25 बातम्या. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार. संभाजीराजे पंतप्रधान मोदींना जाब विचारणार. ज्या बोटीने अरबी समुद्रात जाणार त्या बोटींच्या मालकांना सरकारकडून धमक्या. ऑडिओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आरोप. भाजप सरकारची आमच्यावर दडपशाही सुरू. मोदींच्या हस्ते जलपूजन केलं मग महाराजांचं स्मारक का झालं नाही. संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. स्वराज्य पक्षाच्या भूमिकेनंतर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलीस बंदोबस्त. अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. गडकिल्ले संवर्धनासाठी 450 कोटी रुपये देणार असं सांगितलं होतं. डीपीडीसीतून किती खर्च करण्यात आला. संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल. मालाडमधील मालवणीत आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार उपस्थित राहणार. बुलडाण्याच्या खामगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा. 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांचा आज बैठकांचा धडाका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास उद्यापासून सुरू होणार. 11 वाजता पहिली भुयारी मेट्रो धावणार. इंडिगो एअरलाईनकडून पुणे आणि भोपाळला जोडणारा नवीन मार्ग सुरू. 27 ऑक्टोबर पासून या मार्गावर उड्डाण सुरू होणार. पर्यटनासह व्यापाऱ्याला प्रोत्साहन मिळणार. विमान उतरण्याची 5 ठिकाणी सुविधा असलेला नवी मुंबई ते बंगळुरू महामार्ग बांधणार. 800 किलोमीटर अंतर अवघ्या 8 तासात पार करता येईल. मंत्री नितीन गडकरींची माहिती. नागपूरप्रमाणे पुणे आणि चेन्नईमध्येही डबल डेकर पूल उभारण्यात येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू होणार. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 113,542 अर्जदार पात्र. 8 ऑक्टोबरला सोडत निघणार. सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सोडतीत आणखी 190 घरांचा समावेश. 13 नोव्हेंबरला सोडत निघणार. म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळी 8,000 अधिक घरांची सोडत काढण्याच्या तयारीत. आचारसंहिता आली म्हाडा जाहिरात काढण्याची शक्यता. महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार. मुंबईत उन्हाच्या झळा वाढणार. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता. तिरुपती लाडूची गुणवत्ता वाढल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा. मुंबईत 11वीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास 1,34,000 जागा रिक्त. द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकात कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज. 6 ते 12 मिनिटं आधी सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागणार. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग जगातील 2ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. जेफ बेजोस यांना मागे टाकलं. झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलरच्या घरात.